नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर निरंजन शहा तुम्हा सर्वांचे आपल्या ई ज्ञान अँड अकॅडमिक सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रहो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर या संदर्भातील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघितले। आज त्याचाच दुसरा पार्ट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। मित्रहो, या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यानंतर लाईक व शेअर करायला विसरू नका। चला मित्रहो, आपण टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहू। पहा क्वेश्चन नंबर 11। इन टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर डॅश डॅश की इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स रिगार्डिंग परचेस ऑफ गुड्स। प्रश्नाचा अर्थ असा आहे, टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये ज्यावेळेस आपण परचेस ऑफ गुड्स या ट्रान्झॅक्शनची एंट्री करतो, तर ती एंट्री करत असताना जे व्हाउचर आपण वापरतो त्याची शॉर्टकट की कोणती आहे? ऑप्शन F4, दुसरा आहे F7, तिसरा आहे F8 आणि चौथा आहे F9। कोणती शॉर्टकट की वापरून आपण परचेस ऑफ गुड्स या संदर्भातील ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो असा प्रश्न विचारलेला आहे। याचं करेक्ट उत्तर आहे F9। F9 की या ठिकाणी आपण वापरतो। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12, 12वा प्रश्न। इन टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर डॅश डॅश की इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग सेल्स ट्रान्झॅक्शन। आता सेल्स ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की टॅली अकाउंटिंगमध्ये सेल्स ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना कोणती की वापरली जाते? ऑप्शन F4, F7, F8 आणि F9। याचं करेक्ट उत्तर आहे F8। नेक्स्ट 13वा प्रश्न। इन टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर F4 की इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग डॅश डॅश एंट्री। टॅली सॉफ्टवेअरमध्ये F4 की ही कशासाठी वापरली जाते किंवा कोणत्या प्रकारच्या एंट्रीज या ठिकाणी F4 की द्वारे केल्या जाऊ शकतात? करेक्ट ऑप्शन पहिला आहे कॉन्ट्रा, दुसरा ऑप्शन दिलेला आहे सेल्स, तिसरा ऑप्शन आहे परचेस आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे सेल्स रिटर्न। मग कोणत्या प्रकारची एंट्री होऊ शकते? तर करेक्ट उत्तर आहे कॉन्ट्रा। कॉन्ट्रा एंट्री आपण F4 कीने करू शकतो। नेक्स्ट 14वा प्रश्न। डॅश डॅश व्हाउचर इज यूज्ड टू रेकॉर्ड ट्रान्सफर अमाउंट फ्रॉम वन बँक अकाउंट टू अनादर। एका बँकेच्या अकाउंटमधून दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला एंट्री करायची असेल, ट्रान्सफर एंट्री करायची असेल, तर कोणतं व्हाउचर टॅलीमध्ये वापरलं जातं? करेक्ट ऑप्शन काय आपल्याला बघायचं आहे? या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन दिलेत? पहिलं ऑप्शन आहे पेमेंट व्हाउचर, दुसरा आहे कॉन्ट्रा व्हाउचर, तिसरा आहे परचेस व्हाउचर आणि चौथा आहे रिसीट व्हाउचर। याचं करेक्ट उत्तर आहे कॉन्ट्रा व्हाउचर। कॉन्ट्रा व्हाउचर आपण बँक टू बँक अकाउंट ट्रान्सफर करायचं असेल, अमाऊंट ट्रान्सफर करायची असेल तर वापरतो। नेक्स्ट 15वा प्रश्न पहा काय दिलेला आहे। डॅश डॅश व्हाउचर इज यूज्ड टू रेकॉर्ड ट्रान्सफर एंट्री ऑफ अन अमाउंट फ्रॉम अ बँक अकाउंट टू पेटी कॅश अकाउंट। आता प्रश्न काय विचारलेला आहे की बँक अकाउंटमधून पेटी कॅश अकाउंटला जर अमाऊंट ट्रान्सफर करायची असेल तर कोणतं व्हाउचर वापरलं जातं? ऑप्शन काय दिले ते पाहू। कॉन्ट्रा व्हाउचर, सेल्स व्हाउचर, परचेस व्हाउचर आणि सेल्स रिटर्न व्हाउचर। याचं करेक्ट उत्तर आहे कॉन्ट्रा व्हाउचर। म्हणजे बघा, एका बँकेमधून दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला फंड ट्रान्सफर करताना सुद्धा आपण कॉन्ट्रा व्हाउचरनेच एंट्री करणार, आणि एका बँकेतून पेटी कॅश अकाउंटला अमाऊंट ट्रान्सफर करायचे असेल तरी देखील आपण काय करतो? कॉन्ट्रा व्हाउचरच वापरतो। 16वा प्रश्न। डॅश डॅश व्हाउचर इज यूज्ड टू रेकॉर्ड डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट। फिक्स्ड असेटवरती डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग कोणत्या व्हाउचरद्वारे केलं जातं?
ऑप्शन बघूया, मेमो वाउचर, रिसीट वाउचर, पेमेंट वाउचर आणि जर्नल वाउचर. याचं करेक्ट उत्तर आहे जर्नल वाउचर. जर्नल वाउचरद्वारेच नॉन कॅश ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करत असतो. नेक्स्ट 17वा प्रश्न, इन टॅली जर्नल वाउचर इज टू बी यूज्ड फॉर रेकॉर्डिंग बॅड डेट्स ऑन सन्ड्री डेटर्स. एक स्टेटमेंट दिलेला आहे की टॅलीमध्ये जर्नल वाउचर आपण सन्ड्री डेटर्सवरती जी बॅड डेटची ऍडजस्टमेंट करतो त्यासाठी वापरलं जातं. स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स आहे? करेक्ट उत्तर आहे ट्रू, कारण की बॅड डेट्स हे सुद्धा नॉन कॅश एक्सपेंडिचर आहेत, त्यामुळं हे रेकॉर्ड करत असताना जर्नल वाउचरद्वारेच रेकॉर्ड केले जातात. 18वा प्रश्न, डॅश डॅश वाउचर इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग परचेस रिटर्न ट्रान्झॅक्शन. आता परचेस रिटर्न ट्रान्झॅक्शन कोणत्या वाउचरने रेकॉर्ड केला जातो टॅलीमध्ये? ऑप्शन काय दिलेले आहेत? परचेस वाउचर, डेबिट नोट वाउचर, क्रेडिट नोट वाउचर आणि मेमो वाउचर. चार ऑप्शन दिलेले आहेत. याचं करेक्ट उत्तर आहे डेबिट नोट वाउचर. पुढचा प्रश्न, इन टॅली सॉफ्टवेअर F8 की इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग डॅश डॅश एंट्री. टॅली सॉफ्टवेअरमध्ये F8 की ही कोणत्या प्रकारच्या एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी वापरली जाते? ऑप्शन काय दिलेत बघू, परचेस, सेल्स, रिसीट आणि पेमेंट. चार प्रकारच्या आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. याचं करेक्ट उत्तर आहे सेल्स. सेल्स एंट्री करण्यासाठी आपण F8 की वापरतो. पुढचा प्रश्न, डॅश डॅश वाउचर इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग सेल्स रिटर्न ट्रान्झॅक्शन्स इन टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर. टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये सेल्स रिटर्न रेकॉर्ड करण्यासाठी कोणतं वाउचर वापरलं जातं? करेक्ट ऑप्शन बघूया आपण. पहिला ऑप्शन दिलेला आहे परचेस वाउचर, दुसरा ऑप्शन दिलेला आहे डेबिट नोट वाउचर, तिसरा ऑप्शन दिलेला आहे क्रेडिट नोट वाउचर आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे मेमो वाउचर. याचं उत्तर आहे क्रेडिट नोट वाउचर. क्रेडिट नोट वाउचरद्वारे सेल्स रिटर्न टॅलीमध्ये रेकॉर्ड केले जातात. मित्रहो, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.